नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आपण आज इयत्ता 10वी मधील सराव संख्या 3.2 पाहूया। 3.2 वर आपण चर्चा करूया। मागील व्हिडिओ मध्ये आपण 3.1 चा अभ्यास केला, त्याची जर लिंक तुम्हाला हवी असेल तर मी या व्हिडिओच्या खाली दिलेली आहे, तुम्ही नक्की पाहू शकता। आपण आज 3.2 विषय 3.2 मध्ये काय दिलेले आहे ते पाहूया। बघा, 3.2 मध्ये पहिला प्रश्न आहे, खालील दिलेल्या अंकगणित श्रेणीवरून चौकटीत योग्य संख्या काय करायच्या आहेत आपल्याला लिहायच्या आहेत। काही बॉक्स दिलेले आहेत, ते बॉक्स आपल्याला काय करायचे आहेत, भरायचे आहेत। तर आपण मागील व्हिडिओ मध्ये अभ्यास केला, बघा याला आपण काय म्हणतो, इथे इथे दिलेले आहे आपल्याला 1, 8, 15, 22 1, 8, 15, 22, ठीक आहे। या संख्या दिलेल्या आहेत, मग इथे काय दिलेले आहे, ए बरोबर डॅश दिलेले। आपण मागील व्हिडिओ मध्ये पाहिलं, आपण अभ्यास केला की नाही मागे, की ए T1 म्हणजेच काय असतो, ए असतो, ए म्हणजेच T1 म्हणजे पहिले पद म्हणजे काय आहे, T1 T1 म्हणजेच आपला काय आहे, ए आहे, पहिलं पद आहे, हे आपल्याला माहिती आहे, मागे आपण पाहिलं। म्हणजेच मग इथे पहिलं पद कोणतं आहे, बघा हे आहे आपलं पहिलं पद, हे आहे दुसरं पद, हे तिसरं आणि हे आहे चौथं। मग ए म्हणजेच T1 म्हणजेच काय आहे, T1 म्हणजेच पहिलं पद आहे, हे की नाही, T1 म्हणजेच काय आहे, ए आहे। मग इथे आपल्याला विचारलेलं आहे ए म्हणजे काय, सॉरी ए बरोबर किती, मग ए बरोबर किती आपल्याला माहिती आहे, ए बरोबर किती आहे, T1 म्हणजेच ए आहे। ए म्हणजे काय, मग ए म्हणजे सुद्धा 1, जर T1 हा 1 आहे तर ए पण किती आहे, 1 आहे, कळालं। कारण ए म्हणजेच T1 आणि T1 म्हणजेच ए, पहिलं पद, ए ला पहिलं पद म्हणतात आणि T1 पण पहिलं पद आहे, त्यामुळे ए बरोबर किती, 1, ठीक आहे। मग इथे काय दिलेले, T1 बरोबर किती, मग T1 बरोबर सुद्धा 1, कारण ए पण 1 आहे आणि T1 पण 1 आहे, ठीक आहे, त्यामुळे T1 हा काय आहे, 1 आहे, 1 आहे। T2 किती आहे, हे पहिलं आहे, हे T1 आहे, हा आहे आपला T2, है की नाही, T2। T3 किती आहे, 15, ठीक आहे, या पद्धतीने आपण लिहून घेतलं। मग आता इथे काय दिले, T2 वजा T1, मग T2 किती आहे, इथे रिक्त बॉक्स आहे, T2 काय आहे, बघा आताच आपण लिहिले किती आहे, 8 आहे, त्यामुळे ते लिहून घेऊया इथे, 8 वजा T1, T1 किती आहे, T1 आहे 1, T1 किती आहे, 1। मग इथे T8 वजा 1 बरोबर किती, 8 गेले राहिले किती, 7, चिन्ह मोठ्या संख्येचं, 8 हे मोठे आहेत तर ते काय आहे, प्लस आहे, म्हणून प्लस 7 अधिक 7, ठीक आहे। T3 वजा T2 किती आहे, 15, मग इथे 15 लिहिले, वजा T2 किती आहे, 8 आहे, T2 किती आहे, 8 आहे। ज्या आपल्या जी आपल्याला बॉक्स दिलेले आहेत ते बॉक्स, रिक्त बॉक्स आपण काय करायचे, भरायचे। इथे T3 बरोबर किती, 15, आणि T2 बरोबर किती आहे, 8 आहे। जे दिलेलं आहे ते काय केलं, आपण भरून घेतलं, अधिक वजा वजा, 15 जर 8 गेले तर हातात किती, 7 राहतात, चिन्ह मोठ्या संख्येचं, 15 हे मोठे आहे त्यामुळे हे अधिक 7, ठीक आहे। मग डिफरंट किती, डिफरंट म्हणजे ह्या दोघातला काय आहे फरक, आपल्याला माहिती आहे की नाही, आपण बरीच गणित पाहिली याविषयी। मग ह्या म्हणजे T2 वजा T1, T3 वजा T2, ह्या म्हणजे ह्या अंकगणित श्रेणी ह्या मधील जो फरक आहे तो काय आहे, डिफरंट आहे, डी आहे, की नाही, डी म्हणजे फरक, डिफरंट। मग डी किती आहे, म्हणजे ह्याच्यातला जो फरक, हा जो आलेला आहे हा आपल्याला आलेला आहे, काय आलेला आहे, डी आलेला आहे। T2 मधून T1 गेला तर जो येतो तो काय येतो, डिफरंट येतो। हा जो सगळा हा हे किती आहे, 7, हे पण डिफरंट आहे, हे सुद्धा काय, डिफरंट आहे, डिफरंट कसा आहे, सारखा आहे, आणि तो किती आहे, 7 आहे, तो लिहून घेतला, कळालं। या पद्धतीने आपण हे गणित सोडवलं, फार सोपं आहे, काही नाहीये, फक्त तुम्हाला रिक्त बॉक्स दिलेले आहे ते बॉक्स काय करायचे, भरायचे आहे। मागे आपण ह्याचा अभ्यास केला, त्याविषयी पाहिलं, ठीक आहे। पुढे आता इथे दुसरं गणित काय दिलेलं आहे, बघा हे पहिलं पद आपल्याला माहिती आहे, हे पहिलं पद, दुसरं पद, तिसरं पद, चौथं पद, T1 T2 T3 T4, मग T1 किती आहे, रिकामा बॉक्स, T1 काय आहे, इथे 3 आहे म्हणून लिहून घेतले 3, T2 किती आहे, 6, T3 किती आहे, 9, आणि T4 किती आहे, 12, 12, कर या पद्धतीने। T2 वजा T1 किती, मग T2 मधून T1 गेले, म्हणजे बघा आता T2 किती आहे, 6 आहेत, बघा 6 वजा T1 किती आहे, 3 आहे, 3, मग 6 गेले राहिले किती, 3, 6 गेले राहिले किती, 3, चिन्ह मोठ्या संख्येचं, 6 हे मोठे त्यामुळे इथे 3,
टी टू वजा टी वन किती राहिले तीन, कळलं? मग टी थ्री वजा टी टू, टी थ्री किती आहे, टी थ्री आहे नऊ, वजा टी टू किती आहे सहा, नवातून सहा गेले राहिले किती तीन, चिन्ह मोठ्या संख्येचं नऊ हे मोठे आहे त्यामुळे प्लस थ्री, इथे पण किती आले तीन आले, डिफरंट किती आहे म्हणजे हा मधील फरक टी टू वजा टी वन टी थ्री वजा टी टू ह्याच्यातला जो फरक आहे हा डिफरंट आहे म्हणजे इथे डिफरंट किती आलेला आहे आपल्याला आपला तीन, डिफरंट किती आलेला आहे तीन। या पद्धतीने हे गणित आपण काय केलं सोडवून घेतलं, फार सोपं आहे याच्यात काही नाही, काळजीपूर्वक सोडवा। ठीक आहे, पुढचं गणित पाहूया, तिसरं गणित। इथे पण काय आहे, हे पहिलं पद आहे हे दुसरं आहे, हे पहिलं दुसरं तिसरं चौथं हे काय आहे पदे आहेत। मग इथे टी वन किती आहे वजा तीन आहे, चिन्हा सखट लिहा वजा तीन, टी टू किती आहे वजा आठ आहे, टी थ्री वजा तेरा आणि टी फोर वजा अठरा। ठीक आहे, आपल्याला माहिती आहे की नाही, ते लिहून घेतले। मग टी टू वजा टी वन, टी टू किती आहे बघा, टी टू आहे वजा आठ, हे बघा इथे मी लिहित दाखवते तुम्हाला वजा आठ, टी टू किती आहे टी टू वजा टी वन, टी टू वजा आठ आहे वजा आठ वजा आणि टी वन किती आहे वजा तीन, त्यामुळे हे बॉक्स मध्ये लिहिले वजा तीन। बघा वजा आठ वजा वजा अधिक तीन वजा अधिक वजा, आठातून तीन गेले पाच राहिले, चिन्ह मोठ्या संख्येचं आठ हे मोठे आहे त्यामुळे हे काय आले वजा पाच। मग टी टू मधून जर टी वन वजा केला, जर टी टू मधून काय केलेलं आहे टी वन वजा केलेला आहे, तर राहिले किती वजा पाच, आले किती वजा पाच, त्यामुळे इथे लिहायचे वजा पाच, कळालं? आणि हे असं रफ मध्ये करून घ्यायचं। ठीक आहे, मग पुढे काय दिलेलं आहे, टी थ्री वजा टी टू, टी थ्री कुठे आहे, टी थ्री वजा तेरा वजा तेरा वजा, टी टू किती आहे वजा आठ, बघा इथे मी लिहिते पाहिजे तर टी थ्री वजा टी टू, टी थ्री किती आहे वजा तेरा आणि टी टू किती आहे, टी टू किती आहे वजा आठ, वजाचं चिन्ह वजा आठ वजा तेरा जसेच्या तसे वजा वजा अधिक आठ वजा अधिक वजा वजा अधिक वजा, तेरातून आठ गेले किती राहिले तेरातून आठ गेले पाच राहिले, चिन्ह मोठ्या संख्येचं तेरा हे मोठे आहे त्यामुळे हे किती आले वजा पाच। मग टी थ्री मधून जर टी टू गेले तर राहिले किती वजा पाच। ठीक आहे, या पद्धतीने हे गणित काय केलं सोडवून घेतलं। पुढे ज्या किमती माहिती आहेत त्या किमती भरायच्या आणि पुढे गणित सोडवायचं प्लस मायनस करायचं। ए बरोबर किती, ए बरोबरच म्हणजे पहिलं पद टी वन म्हणजे किती आहे हे वजा तीन, डिफरंट डिफरंट म्हणजे आपल्याला माहिती आहे, आता आपण बरेच गणित सोडवले त्यामुळे आपल्याला माहिती झालेलं आहे, आहे की नाही, आपण भरपूर हुशार झालेलो। टी टू मधून टी वन गेला म्हणजे हे आपल्या काय आलेलं डिफरंट आलेला आहे, हा आलेला आहे वजा पाच, हा आलेला आहे सामान्य फरक। ठीक आहे, या पद्धतीने हे गणित सोडवलं। पुढचं गणित पाहूया, बरं येथे टी वन हे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद, टी वन टी टू टी थ्री अँड टी फोर, मग टी वन किती आहे सत्तर आहे लिहूया, टी टू साठ आणि टी थ्री पन्नास। ठीक आहे, लिहून घेतलं। मग ए बरोबर काय, टी वन म्हणजेच ए की नाही, टी वन म्हणजेच ए, ए मग किती आहे सत्तर आणि डिफरंट किती आहे म्हणजे ह्या दोघांमधला जो फरक आहे तो फरक म्हणजे डिफरंट, म्हणजे डी बरोबर काय टी टू वजा टी वन, है की टी टू किती आहे साठ आहे वजा टी वन किती आहे सत्तर। मग सत्तर मधून जर साठ गेले, सत्तर मधून किती गेले साठ गेले, राहिले किती दहा, राहिले किती दहा आणि चिन्ह मोठ्या संख्येचं, सत्तर हे मोठे आहेत त्यामुळे चिन्ह कशाचं आलं मायनस वजा दहा, मग इथे डिफरंट किती आला वजा दहा। या पद्धतीने आपण ही गणित काय केली सोडवून घेतली, कळालं? आपण आणखीन पुढचं गणित पाहूया, बघा पुढचं गणित, दुसरं गणित काय दिलंय, प्रश्न दुसरा काय दिलेला आहे आपल्याला, खालील क्रमिका अंकगणिती श्रेणी आहे का ते ठरवा, अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते काय करायचंय आपल्याला ठरवायचं आहे, असेल जर अंकगणिती असेल तर काय करायचं आहे ते ठरवा आणि असेल तर श्रेणीचे विसावे पद काढा, काय काढायचं आहे विसावं पद काढायचं आहे, विसावं पद काढायचं आहे आणि अंकगणिती श्रेणी आहे का ते काय करायचंय ठरवायचं आहे। मग सुरुवातीला आपण पाहूया अंकगणिती श्रेणी आहे की नाही, बघा बरं, जर सामान्य फरक आपल्याला माहिती आहे की सामान्य फरक स्थिर असेल तर अंकगणिती श्रेणी
आहे, याचा फरक स्थिर आहे का आपण पाहूया. बघा मग आपण काय लिहितो, टी वन बरोबर किती वजा बारा, टी टू किती आहे इथे, हे पहिलं पद आहे, हे दुसरं पद आहे, दुसरं पद काय आहे वजा पाच, टी थ्री किती आहे दोन, आणि टी फोर नऊ, आणि टी फाय ठीक आहे, टी फाय किती आहे सोळा, टी फाय किती आहे सोळा, आणि टी सिक्स काय आहे, टी सिक्स बरोबर तेवीस, आणि टी सेवन किती आहे तीस. या पद्धतीने आपण काय करून घेतलं, पहिलं पद दुसरं पद तिसरं चौथं पाचवं सहावं आणि सातवं ही पदे काय केली लिहून घेतली. मग नंतर आता काय करायचंय, अंकगणित श्रेणी आहे की नाही ते ठरवायचं आहे. बघा बरं, मग अंकगणित श्रेणी आहे की नाही ते पाहण्यासाठी टी टू मधून टी वन काय करावं लागेल, आपल्याला वजा करावं लागेल. टी टू वजा टी वन, टी टू किती आहे, टी टू किती आहे बघा, टी टू किती आहे वजा पाच, लिहूया वजा पाच, वजा टी वन किती आहे वजा बारा, वजा बारा, वजा पाच आणि वजा बारा. बघा हा वजा पाच जसेच्या तसे, वजा वजा काय झाले अधिक बारा, वजा वजा अधिक बारा, वजा अधिक वजा, जर बारातून पाच गेले तर बारातून पाच गेले राहिले किती सात, चिन्ह मोठ्या संख्येचं, बारा हे मोठे आहे त्यामुळे काय झाले अधिक सात. तर मग पुढे इथे काय आहे माता, टी थ्री वजा टी टू, टी थ्री किती आहे आपल्याला अंकगणित श्रेणी आहे की नाही ते पाहायचं की नाही, त्यामुळे टी थ्री वजा टी टू, टी थ्री किती आहे दोन आहे, दोन लिहिले ठीक आहे, वजा टी टू किती आहे वजा पाच, त्यामुळे वजा पाच. काल या पद्धतीने हे पुढे दोन जसेच्या तसे, वजा वजा अधिक आणि पाच, दोन आणि पाच झाले किती सात. म्हणजे ह्याचा सामान्य फरक कसा आहे, स्थिर आहे, कसा आहे स्थिर आहे, सारखा आहे, आहे की नाही. इथे पण सात आले, इथे पण किती आलेले सात आलेले, सेवन सेवन, त्यामुळे ही काय आहे अंकगणित श्रेणी आहे. मग आहे का अंकगणित श्रेणी, काय लिहूया, ही क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे. काय आहे, आहे, कारण फरक कसा आहे याचा, स्थिर आहे, त्यामुळे ही क्रमिका अंक गणिती श्रेणी आहे. मग आता काय काढायला सांगितलंय, विसावं पद काढायला सांगितलंय. बघा हा हे आहे, हे आपण परत बघूया, हे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद पाचवं आहे की नाही, या पद्धतीने आपण लिहून घेतलंय. बघा पहिलं पद दुसरं तिसरं पद चौथं पद पाचवं पद सहावं पद सातवं पद, मग विसावे पद किती, म्हणजे टी वीस किती, टी वीस बरोबर किती, म्हणजे आपल्याला माहितीये पहिल्या पदी काय आहे, दुसऱ्या पदी काय आहे, तिसऱ्या पदी काय आहे, चौथ्या पदी काय आहे, पाचव्या पदी काय आहे, सहाव्या पदी काय आहे, सातव्या पदी काय आहे. आणि मग अशा पद्धतीने जर आपण लिहत गेलो सातव्या पदी आठव्या पदी नवव्या पदी दहाव्या पदी, तर सॉरी तर श्रेणीचे विसावं पद काय येईल, मग म्हणजे टी वीस किती येतील, विसाव्या स्थानी कोणती संख्या असेल, हे आपल्याला त्यांनी काय केलेलं आहे विचारलेलं आहे. काल हे आपल्याला इथे कळालं पाहिजे, तर विसाव्या स्थानी कोणता आकडा असेल, पहिल्या पदी हा आहे, दुसऱ्या पदी आहे, तिसऱ्या पदी आहे, तर विसाव्या स्थानी काय असेल, विसाव्या पदी कोणताकडे असेल. मग त्यासाठी आपल्याला एक सूत्र दिलेलं आहे, त्यामुळे आपण काय करूया ते सूत्र लिहून घेऊया. बघा मग सूत्र आहे Tn बरोबर a अधिक n वजा a आणि d, हे काय आहे सूत्र आहे. विद्व पद काढायचं असेल त्याच्यासाठी काय केलं जातं, हे सूत्र आपल्याला काय करावं लागतं, लिहावं लागतं. हे तुम्हाला फार सोपं आहे, हे तुम्हाला पाठ करावं लागेल. जर हे तुम्हाला पाठ, तुम्ही जर हे पाठ केलं नाही, हे सूत्र जर तुमच्या लक्षात आलं नाही, तर तुम्ही गणित सोडवू शकत नाही. त्यामुळे या गणितासाठी हे सूत्र पाठ करणं हे फार गरजेचं आहे. ठीक आहे, मग बघा विसावं पद काढायचं आहे, काय करायचं आहे आपल्याला, विसावं पद काढायचंय. मग त्याच्यासाठी ए पाहिजे, ए किती आहे, इथे मी वरती त्याच्यासाठी जागा सोडून घेतली आहे. ए किती आहे, ए म्हणजेच टी वन, टी वन म्हणजेच ए की नाही, टी वन बरोबर ए, ए बरोबर ए किती आहे वजा बारा, तो लिहून घेऊया वजा बारा. ठीक आहे, मग एन माहिती आहे का, टी ट्वेंटी काढायचं आहे, टी किती काढायचंय, वीस काय करायचंय, काढायचा आहे.
डी माहिती आहे, डी किती आहे पहिल्यांदा सुरुवातीला डी लिहिले, सॉरी डी किती आहे, फरक किती आलेला आहे, सात आलेला आहे तो लिहिला. ठीक आहे, मग आणि आपल्याला काढायचे काय आहे, टी वीस काय करायचे काढायचे आहे. म्हणजे इथे एन माहिती आहे, एन बरोबर किती आहे वीस, एन बरोबर किती आहे वीस. ठीक आहे, एन जिथे तिथे वीस. हे बघा म्हणजे टी एन, मग एन जिथे आहे तिथे वीस लिहायचे, टी एन वीस, एन बरोबर किती आहे वीस, कारण की विसावा पद काढायचा आहे त्यामुळे एन बरोबर किती लिहायचे वीस लिहायचे. मग जिथे एन आहे तिथे वीस लिहिले बरोबर. ए सूत्र जे आहे त्याच्यामध्ये ज्या किमती माहिती आहेत त्या लिहून घेऊया. ए बरोबर किती आहे, वजा बारा, वजा बारा अधिक एन किती आहे वीस आहे, वीस वजा एक. ठीक आहे, डिफरंट किती आहे सात आहे, ते लिहून कर. मग नंतर बघा वजा बारा जसेच्या तसे, अधिक विसामधून एक गेला एकोणीस राहिले, विसामधून एक गेला एकोणीस राहिले. ठीक आहे, आणि गुणिले सात, गुणिले किती सात. मग एकोणीसने जर साताला गुणलं, एकोणीसने जर काय केलं साताला गुणलं तर उत्तर किती येतं, एकोणीस नव्हे किंवा तीन चले सहा सात आठ नऊ दहा किती आले एकशे तेहतीस. अधिक एकोणीस साता एकशे तेहतीस, चिन्ह मोठ्या सं अधिक वजा सॉरी अधिक अधिक अधिकच त्यामुळे प्लस, आणि हे काय आहे वजा बारा, हे किती आहे वजा बारा. पुन्हा लिहिते वजा बारा अधिक किती आले एकशे तेहतीस. ठीक आहे, वजा अधिक वजा, वजा अधिक वजा, एकशे तेहतीस मधून जर बारा गेले बघा एक इथे दोन आणि हा एक. ठीक आहे, राहिले किती एकशे एकवीस, किती राहिले एकशे एकवीस. चिन्ह मोठ्या संख्येचं, एकशे तेहतीस हे मोठे आहे त्यामुळे एकशे एकवीस हे काय झाले काय आले प्लस आले. ठीक आहे, त्याचं चिन्ह जर प्लसचं आहे त्यामुळे एकशे एकवीस प्लस, म्हणजे आपला जो काय आलेला आहे टी ट्वेंटी किती टी वीस, टी वीस बरोबर किती टी वीस बरोबर किती आलेला आहे म्हणजे विसावा पद किती आलेला आहे एकशे एकवीस, किती आलेला आहे एकशे एकवीस. या पद्धतीने आपण काय केला विसावा पद काढून घेतलं. ठीक आहे, म्हणजे पहिले लिहायचं काय लिहायला सांगितलंय विसावा पद असेल तर अंकगणित श्रेणीचे विसावा पद किती. मग इथे आपण इथे मला जागा नाहीये त्यामुळे मी इथे लिहिते, काय लिहूया अंकगणित श्रेणी आहे का लिहायचंय ना, अंकगणित श्रेणी आहे आणि विसावे पद म्हणून विसावे पद किती आहे, विसावे पद एकशे एकवीस किती आहे एकशे एकवीस, विसावे पद काय आहे एकशे एकवीस आहे. या पद्धतीने आपण काय केलं हे गणित सोडवून घेतलं. पुढचं गणित पाहूया, बघा इथे पुढचं गणित काय दिलेलं आहे, दिलेली अंकगणित श्रेणी, दिलेली अंकगणित श्रेणी बारा सोळा वीस आणि चोवीस, बारा सोळा वीस आणि चोवीस आहे. या श्रेणीचे चोवीसावे पद काढायचे, काय करायचं आहे इथे आपल्याला आता चोवीसावं पद काढायचं आहे. मग दिलेली अंकगणित श्रेणी ही अंकगणित श्रेणी आहे हे त्यांनी दिलेलं आहे, अंकगणित श्रेणी आहे हे काय केलेलं दिलेलं आहे त्यामुळे आपल्याला काही काढायची गरज नाही. परंतु मग आहे या श्रेणीचे चोवीसावं पद काढायचंय, म्हणजे पहिल्या पदी जर बारा आहे, बघा मी लिहून घेते टी वन बरोबर किती आहे बारा, टी टू बरोबर किती सोळा आणि टी थ्री बरोबर किती आहे वीस आणि टी फोर बरोबर किती आहे चोवीस. ठीक आहे, म्हणजे पहिलं पद दुसरं पद तिसरं पद चौथं पद, चौथ्या पदी किती आहे चोवीस आहे. मग त्यांनी काय सांगितले चोवीसाव्या पदी किती असतील, म्हणजे या पद्धतीने जर आपण लिहून घेतलं टी वन टी थ्री टी टू सॉरी टी थ्री टी फोर आणि टी फाय टी सिक्स, म्हणजे पाचव्या पदी सहाव्या पदी सातव्या पदी आहे की नाही, एवढं लिहिणं आपल्याला काय होईल लिहिणं शक्य आहे का, नाही. त्यांनी सॉरी त्यांनी एवढं आपण काय करू शकत नाही, इथे टी फोर झाला म्हणजे टी फाय टी सिक्स टी सेवन, मग इथे आपल्याला काय काढायचं आहे
24वा पद काढायचा आहे म्हणजे टी 24 किती आहे म्हणजे टी 24 जेव्हा होईल तेव्हा त्या स्थानी कोणता नंबर येईल म्हणजे टी 4 टी चौथा टी 4 म्हणजे चौथ्या पदी जर 24 आहे तर 24व्या पदी कोणता आकडा असेल हा आपल्याला काय करायचा आहे काढायचा आहे म्हणजे टी 24 बरोबर किती काय काढायचा आहे आपल्याला टी 24 बरोबर किती दिलेली अंकगणिती श्रेणी आहे आहे की नाही 12 16 20 आणि 24 इथे आपल्याला काय दिलेले अंकगणिती श्रेणी आहे की नाही ते काढायचं होतं त्या पद्धतीने आपण काढलं पण इथे काय दिलेले अंकगणिती श्रेणी दिलेली आहे म्हणजे आहे अंकगणिती श्रेणी त्यामुळे आपल्याला डायरेक्ट काय काढायचं आहे 24वा पद काढायचं आहे ह्याच्यासाठी आपल्याला आपण लिहितो ते सूत्र कोणतं tn बरोबर a अधिक n वजा 1 आणि d डिफरेंट ठीक आहे मग पुढे मग ह्याच्यासाठी आपल्याला पहिल्यांदा काय लिहावं लागेल a लिहावं लागेल a काय आहे t1 म्हणजे जे आहे a आहे किती 12 ठीक आहे डिफरेंट किती आहे t2 वजा t1 t2 किती आहे 16 वजा t1 किती आहे 12 16 तून 12 गेले राहिले किती 4 हा आला काय आलेला आहे आपला डिफरंट आलेला आहे फरक आलेला आहे ठीक आहे अजून काय पाहिजे आपल्याला टी 24 काय करायचे काढायचे म्हणजे एन माहिती आहे एन बरोबर किती आहे 24 आहे एन बरोबर किती आहे 24 आहे आणि टी 24 काय करायचे काढायचं आहे 24व्या पदी म्हणजे 24व्या स्थानी काय असतील ते आपल्याला काय करायचे काढायचं आहे मग याच्यासाठी सूत्र आपण काय लिहितो टी एन बरोबर ए अधिक एन वजा ए आणि काय आहे डी हे काय आहे सूत्र ठीक आहे या पद्धतीने आपण काय केलं हे सूत्र लिहून घेतलं मग टी एन किती आहे एन किती आहे 24 आहे की नाही एन किती आहे 24 लिहून घेतला एन किती आहे तिथे बरोबर ए किती आहे 12 अधिक एन किती आहे 24 वजा 1 डिफरंट किती आहे ह्याच्यातून T2 मधून T1 गेला जो आलेला आहे तो डिफरंट बरोबर किती आलेला आहे 4 आणि हे याला काय गुणिले आहे त्यामुळे लिहिले ठीक आहे मग T24 बरोबर 12 अधिक 24 मधून 1 गेला राहिले किती 23 गुणिले 4 ठीक आहे मग 23 आणि 4 चा गुणाकार केला किती आले 92 23 आणि 4 चा 23 ने जर 4 ला गुणलं तर उत्तर किती आलं 92 ठीक आहे पुढे मग टी 24 बरोबर 12 मध्ये 92 मिळवले 2 आणि 2 झाले किती 4 आणि 9 ने 10 किती आले 104 म्हणजे टी 24 किती आले टी 24 म्हणजे 24व्या स्थानी 24वे पद श्रेणीचे 24वे पद किती आलेले आहे 104 या पद्धतीने आपण काय केलं हे गणित सोडवून घेतलं मग खाली लिहूया काय लिहूया 24व्या या श्रेणीचे 24वे पद या श्रेणीचे 24वे पद किती आहे 104 आहे काय आहे 104 आहे या श्रेणीचे 24वे पद किती आहे 104 आहे या पद्धतीने आपण काय केलं हे गणित सोडवून घेतलं म्हणजे 3.2 मधील आपण ही काय केली गणित पाहिली तुम्हाला नक्कीच कळाली असतील जर तुम्हाला काही डाऊट असतील तर तुम्ही मला व्हिडिओच्या खाली कमेंट्स बॉक्समध्ये लिहून कळू शकता आता पुढील गणित आपण पुढच्या व्हिडिओमध्ये पाहूया धन्यवाद